वृक्ष म्हणजे मानवाच्या जगण्याचा आधार. पृथ्वीवरील जीवसृष्टीचे रक्षक म्हणजे वृक्ष. जगण्यासाठी प्राणवायूची संजीवनी ठरणारे वृक्ष आणि धनधान्य फळाफुलांनी सृष्टीला चैतन्याचं दान देणारे वृक्ष. वृक्षांची महती वर्णावी तितकी थोडीच, कारण संपूर्ण विश्वाचं अस्तित्व या वृक्षांवर आणि पृथ्वीभोवतीच्या हरित आच्छादनावर अवलंबून असतं. यामुळेच वृक्ष संरक्षण आणि संवर्धन हा आता विश्वस्तरीय मुद्दा बनलेला आहे. त्याच्यामध्ये युनायटेड नेशन्सचे जे सेक्रेटरी जनरल जे आहेत त्यांनी आपल्या सादरीकरणामध्ये असं सांगितलं की या क्लायमेट चेंजवर जर आपल्याला काही उपाययोजना करायची असेल, दुष्परिणामावर काही मात मिळवायची करायची असेल, तर आपल्याला सर्वप्रथम जी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे वृक्ष लागवड करणं ही आहे. राष्ट्रीय वननीतीनुसार प्रत्येक राज्याचं 33% भौगोलिक क्षेत्र वनाच्छादित असणं गरजेचं आहे. आपल्या महाराष्ट्रात हे प्रमाण 20% इतकं असलं तरी ते वाढवण्याच्या दृष्टीनं विविध प्रयत्न केले जात आहेत. आता हे फार मोठं आव्हान आपल्या सर्वांच्या समोर आहे. हे एकटं दुकटं कोणी करू शकणार नाही, शासनच करू शकेल असं नाही. यासाठी समाजातील सर्वांचा सहभाग असण्याची गरज आहे. उष्णकटिबंधीय सदाहरित वन, निम सदाहरित वन, आर्द्र पानझडी अरण्य, काटेरी वन असे जंगलांचे विविध प्रकार आपल्या महाराष्ट्रात आढळतात. या जंगलात विपुल आणि संपन्न जैवविविधता आढळते. यामध्ये पक्षी, फुलपाखरं, वन्य प्राणी आणि जलचरांचा समावेश आहे. त्या दृष्टीनं राज्यात अनेक व्याघ्र प्रकल्प सुरू करण्यात आले. ताडोबा अंधारी, पेंच, मेळघाट, नवेगाव नागझिरा, बोर आणि सह्याद्री पश्चिम घाट व्याघ्र राखीव क्षेत्रात वाघांच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कोर क्षेत्रातल्या गावांचं इतर ठिकाणी पुनर्वसन करून जंगलातील त्या मोकळ्या जागांवर पुरण विकास करून तृणभक्षक प्राण्यांना आकर्षित केलं जातं, जेणेकरून या प्राण्यांच्या आकर्षणामुळे वाघांचा अधिवास या क्षेत्रात स्थिर होऊ शकेल. जंगलातील प्राण्यांना पिण्याचं पाणी उपलब्ध होण्यासाठी नैसर्गिक जलस्रोतांची स्वच्छता आणि त्याचबरोबर कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती करण्यावर वन विभागाचा भर आहे. घनदाट अरण्यांच्या वाढीसाठी महाराष्ट्रात विशेषत्वानं प्रयत्न केले जात आहेत. यासाठी ग्रामीण तसंच शहरी भागात वन उद्यानांची निर्मिती केली जात असून हरित आच्छादन वाढीसाठी उपाय योजले जात आहेत. वृक्ष संवर्धन, जैवविविधता, वन्यजीव संरक्षण यासारख्या उपक्रमांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी निसर्ग पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या धोरणास पर्यटकांचा प्रतिसादही सकारात्मक मिळतोय.
ऐतिहासिक महत्त्वाच्या वास्तूंचं संरक्षण, नैसर्गिक वारसा स्थळांचं जतन आणि संवर्धन यामुळे महाबळेश्वर, पन्हाळा, सिंहगड आणि पश्चिम घाटातली विविध नैसर्गिक ठिकाणं पर्यटकांनी गजबजून गेल्याचं आशादायी चित्र महाराष्ट्रात दिसू लागलं आहे. लोकसहभागातून वनसंवर्धनाची संकल्पना यामुळे प्रत्यक्षात साकारली आहे. महाराष्ट्राला कोकणपट्टीच्या रूपाने विस्तीर्ण सागर किनारा लाभलेला आहे. सागरी जैवसंपत्तीचं रक्षण आणि संवर्धन करण्यासाठीही विविध उपाययोजना आणि नवनवीन संकल्पना राबवल्या जात आहेत. खाडी किनाऱ्यालगतच्या कांदळवनांना संरक्षण मिळाल्यामुळे किनाऱ्याची धूप थांबण्यास मदत झाली. तसंच खेकडा पालनासारख्या व्यवसायांना चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. जिताडा माशाचं संवर्धन करण्यावरही यात प्रयत्न केले जात आहेत. वनांच्या विकासाबरोबर जनांचा म्हणजे लोकांचाही विकास साधण्याकडे वन विभाग सातत्यानं प्रयत्नशील आहे. राखीव वनक्षेत्रातल्या गावांचं पुनर्वसन करताना विकासाच्या संधी ग्रामस्थांना उपलब्ध झाल्या आणि त्यामुळे त्यांच्या सर्वांगीण विकासाची पाऊलवाट सोपी झाली. वनविभागाची आणखी एक महत्त्वपूर्ण कामगिरी म्हणजे गावांचं पुनर्वसन. आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत आणि 49 अभयारण्य आहेत, 6 राष्ट्रीय उद्यान आहेत. एवढी मोठी ही आपल्याला वन्यजीव संपदा महाराष्ट्राला लाभलेली आहे. तर याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मनुष्य आणि वन्यजीव यांच्यामध्ये संघर्ष होताना दिसतो. तर या संघर्षावर मात करण्यासाठी आपण सर्वजण मिळून अनेक उपाययोजना घेत आहोत. त्यातली एक उपाययोजना जी आहे ती जे गाभा क्षेत्रामधली जी गावं आहेत त्यांचं पुनर्वसन करणं. अवतीभवतीच्या छोट्या छोट्या डोंगरांनी वेढलेलं हे आखीव रेखीव गाव आपल्या महाराष्ट्रातच वसलेलं आहे यावर कदाचित विश्वास बसणार नाही. अहो, हे आहे कराड जवळचं डिचोली गाव. इथे आपण बऱ्याच बेसिक कम्युनिटीज इथे दिलेले आहेत. त्यांना 2 एकर जागा दिली, त्यांना घर बांधणीसाठी आपण पैसे दिलेले आहेत. पुनर्वसनासाठी सुरुवात झाली. 2014 खऱ्या अर्थाने सर्व आमचं पुनर्वसन चांगल्या प्रकारे सोडवलं आहे. इथं नागरी सुविधा सर्व झालेल्या आहेत. आतापर्यंत साधारण 2200 कोटी शासनामार्फत परदेसाहेबांनी आणि फॉरेस्टचे पंडितराव साहेब असतील किंवा सर्व फॉरेस्टचे सर्व अधिकारी असतील किंवा यांनी सर्व प्रयत्न केल्यामुळे खऱ्या अर्थाने इतक्या वर्षाचा रखडलेला प्रश्न आमचा खऱ्या अर्थाने सुटलेला. इथं सर्व प्रकारच्या नागरी सुविधा आम्हाला इथं उपलब्ध झालेल्या आहेत, शैक्षणिक सुविधा झालेल्या आहेत, आरोग्याचा प्रश्न आमच्या इथं सुटलेला आहे. आणि मूळ गावामध्ये जवळजवळ 800 हेक्टर क्षेत्र होतं, पण तिथे काही कामाचं नव्हतं. आम्हाला शासनामार्फत इथं 2 एकर जागा मिळाल्या आणि इथं खूप आम्ही समाधान आहे. स्थलांतरित झालेलं पुनर्वसित आदर्श गाव कसं असावं असं कोणी विचारलं तर त्याचं उत्तर आहे डिचोली सारखं असावं. महाराष्ट्र वन विभागातही कित्येक महिला कर्मचारी आणि अधिकारी वन आणि वन्यजीवांच्या संरक्षण संवर्धनाच्या कामात अत्यंत कार्यक्षमरित्या आपली जबाबदारी पार पाडताना दिसतात. आमची जी निवड झालेली आहे ती स्पेशल टायगर म्हणजे प्राण्यांच्या बचावासाठी झालेली आहे. स्पेशल करून टायगरांचं अस्तित्व खूप नवेगावमध्ये कमी असल्यामुळे ही भरती काढण्यामध्ये आलेली आहे. आणि जेव्हापासून आमची जॉईनिंग झाली 2016
तेव्हापासून जवळपास 5 टायगर एनएनटीआर मध्ये जास्तीचे झालेले आहेत. पेंच व्याघ्र प्रकल्पातही महिला अधिकारी मोठी जोखीम पार पाडत आहेत. ये जो पेंच टाइगर रिजर्व में जो एंटी फिशिंग ऑपरेशन चल रहा है वो एसटीपीएफ स्टाफ के भरोसे पे चल रहा है. ये लोग मीन्स हम लोग जुलाई 2017 से इस ऑपरेशन में बिजी है. 24 आवर्स हम लोग रिजर्वायर में और सबमर्ज एरिया के किनारे ड्यूटी करते हैं. और जैसे कि आप देख रहे हो ये लोग मीन्स रात भर ड्यूटी करते रहते हैं और यहीं पे जंगल में अपने फैमिली से दूर रहते हैं. और इनको मिस उतनी जंगल में रहते तो फैमिली से बात भी नहीं कर पाते हैं. हमारा स्टाफ बहुत अच्छे से काम कर रहा है इसलिए ये एंटी फिशिंग ऑपरेशन हम सक्सेस कर पाए. केवल पूर्व घाटातच नव्हे तर पश्चिम घाटात सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रात देखील अशा काही कर्तृत्ववान महिला कर्मचारी कार्यरत आहेत. खूप अवघड आहे इकडे काम करणं, खूप चॅलेंजिंग आहे. तुम्ही स्वतः बघू शकतो की आत आणे जाण्यासाठी फक्त एक साधन आहे कोयना रेंजमध्ये और बामनोली रेंजमध्ये, ते है बोट. बोट माध्यम से ही तुम्ही आत फिरू शकतो, जाऊ शकतो. नंतर इकडे कोई भी मोटरेबल एरिया नाही आहे. तुम्हाला आम्हाला कुठे पण जायचं आहे ते आम्हाला पायवर जायला लागत आहे. जंगलाच्या कोर क्षेत्रात काम करणं हे मोठं आव्हान असतं आणि हा थरारक अनुभव घेण्यासाठी धाडस लागतं जे अश्विनी पवार यांच्यापाशी आहे. माझा 2.5 वर्षाचा मुलगा आहे की मी ज्याला आज घरी सासू सासऱ्यांजवळ ठेवून वन विभागात काम करते. हा एक माझ्यासाठी मोठा एक स्वतःला हे आहे, एक स्वतःसाठी संघर्ष आहे की मी बाळाकडे लक्ष न देता वन विभागासाठी माझे 100% देते. ह्यात मला अभिमान वाटतो. आम्ही पाण्यातून 30 ते 35 किलोमीटर आतमध्ये जाऊन 5 दिवस कोरझोनमध्ये राहतो आणि 2 दिवस घरी जातो. ही एक म्हणजे महिलांसाठी एक वेगळी आहे. जिथं की वन विभागात पहिले स्त्रिया पुरुषांची मक्तेदारी होती, आज या विभागात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला लावून काम करत आहेत. की ह्यात एक ही महिलांसाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे. निर्भयता हा देखील एक संस्कार आणि वारसा असतो. राईसा ताईंना तो संस्कार आणि वारसा वन विभागात पूर्वी काम करत असलेल्या त्यांच्या आजोबांकडून मिळाला. मी मॅरिड असल्यामुळे मला एक छोटीशी लहान बाळ आहे माझं, ते 1.5 वर्षाचं आहे. तरीसुद्धा मी आत येऊन इथे काम करते आणि फॅमिली ही माझी माझ्यापासून इथून दूर राहते. त्यामुळे मला या मी काम करते त्याचा गर्व आहे. आणि मी पर्यावरणाच्या सान्निध्यात राहिल्यामुळे मला खूप काही शिकायला मिळालं इथं. आमच्या उपसंचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्पच्या व्यास मॅडम ह्या इथं आम्हाला भरपूर प्रमाणात मार्गदर्शन करतात व कशा पद्धतीने महिलांनी धाडस होऊन काय काम करावं याची पूर्णपणे त्या माहिती आम्हाला देत असतात व्यवस्थितपणे. त्यामुळे आम्ही इथं बिनधास्तपणे काम करू शकतो. यजमान लष्करामध्ये देशरक्षण कार्यात तर स्वतः वनरक्षण कार्यात दोघेही आपल्यावरची जोखीम समर्थपणे निभावत आहे. चांदोली इथल्या वनरक्षक मनीषा केंद्रे यांना नोकरी करताना आपल्या आईचं स्वप्न पूर्ण केल्याचं समाधान देखील मिळत आहे. आई पप्पा नसताना पण तू मला एवढं शिकवलंस, मी तू एवढ्या कष्टातून मला एवढं चांगल्या नोकरीला लावलीस. खरंच तुझा पण मला गर्व आहे आणि तुला पण माझा गर्व असावा की माझी मुलगी एवढ्या चांगल्या ठिकाणी एवढ्या वन विभागात एवढ्या अतिशय कठीण नोकरी करत आहे. तरी सर मी म्हणजे 2-3 महिन्याची प्रेग्नेंट आहे, तरी पण मी इथं माझे अधिकारी माझा पूर्ण स्टाफ मला समजून घेतो आणि मी चांगल्या प्रकारे नोकरी करत आहे आणि लवकरच मी आईची भेट घेईन. आणि मला वन विभागाविषयी जास्त उत्सुकता आहे. वन्य प्राणी वनसंवर्धन यांची आपण जोपासना करू शकतो आणि आपल्या पुढील पिढीसाठी आपण वन संपदा जतन करू शकतो व प्राण्यांचे सुद्धा संवर्धन करू शकतो. वनरक्षणाबरोबरच स्थानिक ग्रामस्थ महिलांना प्रेरित करून त्यांना आत्मविश्वासाचं बळही देतात या महिला वनकर्मचारी. प्रत्येक वाडीमध्ये इतका बदल झालाय की कोणतीही महिला असू दे मला ओळखते, माझ्यासोबत येतात आणि माझ्यासोबत बसतात. काय अडीअडचणी असतील त्या माझ्यासमोर मांडतात आणि त्यांना काय असेल ते मी त्यांना त्याच्यावर सगळं व्यवस्थित सांगत असते. त्यामुळे त्यांना कळतं की
म्हणजे आपण काय केल्यानंतर काय होऊ शकतं। वनपर्यटनासाठी जंगलात जाणाऱ्यांकडून तिथली शिस्त बिघडणार नाही याबाबत महिला वनरक्षक देखील अत्यंत सतर्क असतात। मी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात काम करण्याची मला संधी मिळाल्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते की अशा दुर्मिळ भागात काम केल्याने येथील स्थानिक लोकांच्या अडचणी काय आहेत ह्या समजून घेऊन त्यांना रोजगार वगैरे आमच्याकडून काही करता येईल का याचा आम्ही काहीतरी प्रयत्न करत आहोत। याचा आम्हाला गर्व आहे की आम्ही काहीतरी करतोय वन विभागामध्ये येऊन। वन विभागासारख्या अत्यंत जोखमीच्या क्षेत्रात पूर्ण कार्यक्षमतेने आणि दक्ष राहून समर्पित भावनेनं काम करणाऱ्या या महिला केवळ वन विभागालाच नव्हे तर समस्त महिलांसाठी आणि समाजासाठी एक आदर्श आहेत। महिलांना मी आवाहन करते की तुम्ही जास्तीत जास्त करून वन विभागात येण्याचा प्रयत्न करा आणि वन्यजीवांचं रक्षण करण्याचा नक्कीच तुम्ही त्यांना मदत करू शकता। फॉरेस्टमध्ये नोकरी करण्यासाठी महिलांसाठी खूप काही स्कोप आहे त्यामुळे महिलांनी आवर्जून या खात्यामध्ये यावे अशी माझी इच्छा आहे कारण की भरपूर प्रमाणात आम्हाला येते म्हणजे शिकायला सुद्धा मिळतं आणि व्यवस्थितरित्या काम होऊ शकतो महिलांनी यायला पाहिजे या क्षेत्रामध्ये। मी एक महिला वनरक्षक आहे। मी खूप ठिकाणी जाते खूप फिरती करते आणि मी आता मला असं वाटतं की मी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून मी काम करते त्यात मला खूप अभिमान आहे। मी एक महिला आहे मला ह्याच्यातच खूप अभिमान आहे त्यामुळे असं समजू नका की आपण एक महिला आहे आणि आपण काय करू शकत नाही। महिलांमध्ये खूप ताकद असते खूप काही आपण करू शकतो। जंगल हा पूर्वापारपासूनच भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे। वन व्यवस्थापनाची गरज खऱ्या अर्थानं लक्षात आली ती ब्रिटिश राजवटीत म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात। देशाच्या विकासनीतीत वनविकासालाही महत्त्वाचं स्थान देण्यात आलं। वनव्यवस्थापनात एकसूत्रता येण्यासाठी त्याला काहीतरी नीती निश्चित करणं आवश्यक होतं। त्या दृष्टीने पहिल्यांदा 1894 साली वननीती निश्चित झाली। पुढे स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र भारतात 1952 साली पहिली वननीती भारतीय वननीती जाहीर केली। त्यानंतर पुढील 30 वर्षात वेगवेगळे वनांचे उद्देशामध्ये बराच बदल झाला त्यामुळे या वननीतीत देखील बदल करणं आवश्यक होतं। त्यामुळे 1988 साली दुसरी वननीती झाली आणि आता जवळजवळ 30 वर्षांनी परत उद्दिष्ट बदललेले आहेत। वनांचं महत्त्व वेगळ्याने नजरेसमोर आलं आहे त्यामुळे आता त्याचं एक रिव्हिजन चालू आहे। ब्रिटिशांच्या काळात प्रत्येक प्रांताची वन व्यवस्थापनासाठी वेगवेगळी कार्ययोजना होती परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संपूर्ण देशासाठी एकच कार्ययोजना संहिता ठरवण्यात आली। पण पूर्वीच्या काळी असं होतं की जसं हिंदुस्थानात पूर्वी मुंबई प्रांत मद्रास प्रांत युनायटेड प्रोव्हिन्स असे वेगवेगळे प्रोव्हिन्स होते तर त्या प्रांताकरता प्रत्येकाकरता एक कार्ययोजना बनवण्याची वेगळी नीती होती वेगळी संहिता होती पण याच्यामध्ये एकसूत्रता नव्हती त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने असे आदेश दिले की पूर्ण देशासाठी एक वननीती एक वनसंहिता असावी कार्ययोजना वनसंहिता असावी। त्यानुसार पहिल्यांदा 2004 साली कार्ययोजना वनसंहिता बनवली गेली त्यानंतर परत त्याच्यात काही बदल आवश्यक झाले त्यामुळे 2014 साली राष्ट्रीय कार्ययोजना संहिता तयार झालेली आहे आणि आता देशभरात जे कुठल्याही राज्यात याच कार्ययोजना संहितेचा आधार देऊन कार्ययोजना बनवली जाते। महाराष्ट्राची वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना आणि वनांचे विविध प्रकार लक्षात घेऊन त्यानुसार महाराष्ट्र वन विभागानं वन विकासाची कार्ययोजना तयार केली। महाराष्ट्रात सद्यस्थितीत 51 प्रादेशिक वन विभाग किंवा उपवन विभाग आहे तर या प्रत्येक विभागाकरता प्रत्येक वन विभागाकरता एक वेगळी कार्ययोजना तयार केली जाते तर या कार्ययोजनेमध्ये त्या विभागात असलेलं जे जंगल आहे जे वन आहे त्याचं वर्णन केलेलं असतं। त्याच्यानंतर ह्या कार्ययोजना गेल्या कित्येक वर्ष चालू आहेत तर मागील काही 4-5 कार्ययोजनांमध्ये काय उपचार प्रस्तावित केले होते म्हणजे वनांचं दर्जा सुधारण्याकरता काय काय उपचार करायचं हे आधीच्या कार्ययोजनामध्ये निश्चित केलेलं असतं तर त्या ज्या उपचार आपण सुचवलेले असतात त्याप्रमाणे कामं झाली की नाही आणि ती कामं झाली असतील
तर त्याचे काय परिणाम दिसले किंवा कामं न झाल्यामुळे काय विपरीत परिणाम झाले का ह्याचं पूर्ण विश्लेषण केलं जातं आणि त्या आधारावर पुढील 10 वर्षात काय कामं करायची याचे काही उपचार प्रस्तावित केलेले असतात. महाराष्ट्र वन विभागानं या कामासाठी एक स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पद्धतींचा वापर करून त्यात अधिकाधिक अचूकता साधण्यात वन विभागाला यश मिळत आहे. पूर्वी काही एका नकाशावरचं क्षेत्र मोजण्याकरता सुद्धा असे डिजिटल प्लॅनिमीटर वापरले जात होते. त्यानंतर हे सर्वेसाठी डम्पी लेवल्स आणि इतर उपकरणं वापरली जात होती. यांचा जागा आता GPS कंपास आणि सॉफ्टवेअरने घेतलेली आहे. वनसेवेत येणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याला या संबंधीचं प्रशिक्षण दिलं जातं. यात वनांचे नकाशे बनवणं, वनक्षेत्रातील बदलांचा वेध घेणं, साठाचित्रण नकाशे बनवणं, वनातील जैवविविधतेचा अभ्यास करणं यासारख्या विषयांचा आवर्जून समावेश केलेला असतो. तर आपल्याला नवीन रोपवन तयार करण्यासाठी जागा कुठं उपलब्ध आहे हे शोधण्यासाठी आपण GIS-च्या मार्फत डिजिटल एलिव्हेशन मॉडेल ह्याच्या सहाय्याने आपण 25 डिग्रीच्या स्लोपच्या आत असलेलं क्षेत्र तसेच वनांचं आच्छादन कमी असलेलं क्षेत्र हे आपण निवडू शकतो मॉडेलिंगच्या मार्फत. या कामी स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग देखील अत्यंत महत्त्वाचा ठरतो याची देखील पुरेशी जाणीव वन विभागाला आहे. पूर्वी वनांचं व्यवस्थापन हे पूर्णपणे सरकारी किंवा जे सरकारी कर्मचारी अधिकारी आहेत त्यांचं ध्येय असावं की त्यांचं ते काम होतं. पण आता कालांतराने असं झालं की त्याच्यात ग्रामस्थांचा सहभाग घेणं पण आवश्यक आहे. तर कार्ययोजना बनवताना तिथील लोकल जे स्थानिक गावकरी आहेत त्यांचं वनांवर काय अवलंबन आहे आणि त्याकरता त्यांचा कसा सहभाग घेता येईल याचा पण विचार केला जातो. वन विभागाचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि त्याला लोकसहभागाची मिळालेली सकारात्मक जोड यामुळे वनसंवर्धनाचा जागर महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातून आता दुमदुमतो आहे. पृथ्वीच्या रक्षणासाठी, जैवविविधता संवर्धित होण्यासाठी आणि हरित आच्छादन वाढण्यासाठी संपूर्ण विश्वात प्रयत्न केले जात आहेत. आपल्या महाराष्ट्रातही वन विभाग, त्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांची समर्पित कार्यनिष्ठा आणि दक्षता यामुळे महाराष्ट्राची भूमी अधिक सुजलाम सुफलाम बनण्याच्या दिशेने अग्रेसर होत आहे. तर मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की वृक्ष वन्यजीव संवर्धनासाठी जे काही आपण काम करत आहोत त्याच्यामध्ये आपण सहभागी व्हावं यासाठी मी सह्याद्री दूरदर्शन चॅनलला मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो की हा जागर वृक्ष संवर्धनाचा हा कार्यक्रम मागच्या 26 एपिसोड त्यांनी हा 26वा एपिसोड आहे तर हे सर्वांच्यापर्यंत आपल्यासमोर पोचत आहे आणि आपल्याला हा संदेश देत आहेत की याच्यामध्ये सर्वांनी हा जागर ते घालत आहेत तर या जागर घालण्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि हे काम अव्याहतपणे आपण केलं पाहिजे. असं नाही की थोडे दिवस केलं आणि संपलं, असं नाही. आपल्याला पर्यावरणाचं संरक्षण करायचं असेल, वृक्ष संवर्धन करायचं असेल, वन्यजीव संवर्धन करायचं असेल तर याच्यासाठी अव्याहतपणे सर्वांनी अनेक वर्ष काम कायम पद्धतीनं काम करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामध्ये आपण सर्वजण सहभागी व्हाल आणि आपला महाराष्ट्र जो आहे हा सुजलाम सुफलाम होण्यासाठी वन्यजीव आणि वनसंवर्धनमध्ये आपण सर्वजण एकत्र येऊन काम करू यासाठी मी सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद.